चोरीचा ट्रक विकणाऱ्या एका टोळीचा भिवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला. आतापर्यंत 100 ट्रक चोरून त्याचे पुन्हा पासिंग करून हे ट्रक विकले जायचे. या सगळ्याचा सूत्रधार औरंगाबाद मधला MIMचा नगरसेवक आहे, त्याला देखील बेड्यात ठोकण्यात आल्यात. पाहुयात हा रिपोर्ट. चोरीचे ट्रक पुन्हा रंगरंगोटी करून विकणारी टोळी औरंगाबाद मध्ये गजाड झाली. एका गॅरेजच्या माध्यमातून हा काळा धंदा सुरू होता. MIMचे औरंगाबाद मधील नगरसेवक शेख जफर आणि त्यांच्या भावाचं हे गॅरेज. राज्यभरातून चोरीचे ट्रक इथे आणले जायचे. कुणाला संशय येऊ नये म्हणून हे गॅरेजही अत्यंत साधं ठेवण्यात आलं होतं. मात्र ट्रकचं रुपडं पालटण्याचं काम या गॅरेजवर चालायचं. इथे ट्रक आणल्यानंतर तो पूर्णपणे उघडला जायचा. त्यानंतर वाहनाचा खरा चेसिस क्रमांक गॅस वेल्डिंगच्या सहाय्यानं काढून त्या ठिकाणी खोटा चेसिस क्रमांक टाकला जायचा. नव्या ट्रकप्रमाणे रंगरंगोटी केलेल्या ट्रकची मग बीडच्या RTO कार्यालयातून पासिंग केली जायची. गेल्या अनेक वर्षांपासून हा काळा धंदा सुरू होता, मात्र भिवंडी पोलिसांनी त्यांचं बिंग फोडलंय. चोरीच्या या ट्रकचं औरंगाबादेत एका गॅरेजमध्ये रुपडं पालटलं जायचं. त्यानंतर बीड, नंदुरबार आणि बुलढाणा या ठिकाणाहून त्या ट्रकची खोटी पासिंग केल्या जायची आणि त्यानंतर या ट्रकची विक्री व्हायची. हे विक्रीला गेलेले ट्रक पोलिसांनी जप्त केले, मात्र याचा खरा सूत्रधार कोण आहे याचा पोलिसांना काही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर चोरीच्या या ट्रकचे पैसे जातात कुठं याचा शोध पोलिसांनी सुरू केला आणि पोलिसांचा हा शोध MIMच्या त्या नगरसेवकाजवळ येऊन थांबला. त्याला अटक केली आणि त्याच्या जुबाडीतून हा सगळा प्रकार उघड झाला. या प्रकरणात आतापर्यंत 100 जास्त किंवा त्यापेक्षाही जास्त ट्रक विकले असण्याची शक्यता आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा आता तपास करतायत. औरंगाबादमध्ये मुख्य सूत्रधार मात्र नामानिराळा होता. फक्त बाहेरचे ट्रक चोरले जायचे आणि औरंगाबादमध्ये त्याचं रुपडं पालटलं जायचं, त्यामुळे त्याबाबत कुणालाही संशय आला नाही. औरंगाबाद पोलिसांनीही जिल्ह्यातील 3 असे ट्रक जप्त केलेत आणि त्याचा आता सखोल तपास सुरू केलाय. ड्रायव्हर खंडाळा तालुका वैजापूर यांनी येऊन तक्रार दिली की त्यांनी शेख बाबर यांच्याकडून ट्रक विकत घेतला होता. तो ट्रक विकत घेतला तर त्याला ते NOC मागत होते, परंतु त्यांनी ते NOC लवकर दिले नाही, टाळाटाळ केली. नंतर लक्षात आलं की ही गाडी म्हणजे चोरीची आहे, म्हणून त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मग त्यांनी तक्रार दिलेली. MCDO गुन्हा दाखल झाला आहे, त्याचा तपास APS सोनवणे करत आहे. राज्यभरात या प्रकरणाची व्याप्ती आहे. कुठे कुठे ट्रक विकलेत याचा पोलीस तपास करतायत. 100 गाड्यांचा उलगडा झालाय, मात्र हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. याची पाळेमुळे राज्याबाहेर असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशाल करोळे, Zee Media, औरंगाबाद. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.